तर मित्रांनो, तुम्ही डी वॉर्मिंग हा शब्द कुठेतरी ऐकलाच असेल. मित्रांनो, डी वॉर्मिंग म्हणजे जे पोटातील जंत असतात त्यांचा नाश करणे, शेळ्यांच्या पोटातील जंत असतात त्यांचा नायनाट करणे, म्हणजेच डी वॉर्मिंग करणे. आपण शेळीपालन व्यवसायामध्ये डी वॉर्मिंग हा शब्द ऐकतच असतो मित्रांनो. आणि शेळीपालनामध्ये डी वॉर्मिंग हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जी तुम्हाला माहितच असेल की शेळ्यांच्या पोटामध्ये जंत हे वारंवार तयार होतच असतात आणि कालांतरानं त्याची वाढ देखील होते. आणि त्याची वाढ जर झाली मित्रांनो, तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि त्या आणि त्यांची जे नायनाट आहे मित्रांनो, जंतांचा नायनाट करणे हे आपल्याला खूप गरजेचे असते. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ह्या जंतांचा नायनाट आपण गावरान पद्धतीने, आयुर्वेदिक घरगुती पद्धतीने डीवॉर्मिंग शेळ्यांची आपण कशी करू शकतो. तर मित्रांनो, सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो. डीवॉर्मिंग मित्रांनो शेळ्यांसाठी ही खूप महत्त्वाची असते. आणि तुम्हाला माहीतच असेल की डीवॉर्मिंग म्हणजे पोटातील जंतांचा नाश करणे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये डीवॉर्मिंग रिलेटेड मित्रांनो, डीवॉर्मिंग करण्यासाठी अनेक प्रकारची औषधं अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये होमिओपॅथिक असेल, ॲलोपॅथिक असेल. पण मित्रांनो, काय होत असतं की जे ॲलोपॅथिक औषधं असतात जे मेडिकलमध्ये आपल्याला भेटतात, तर ते शेळ्यांसाठी काही गाभण शेळ्यांना चालतात औषधं, काही गाभण शेळ्यांना चालत नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपल्याला विकत घ्यावे लागतात. परंतु मित्रांनो, त्याला पैसे देखील आपल्याला खर्च करावे लागतात. आणि जे आयुर्वेदिक इलाज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, घरगुती इलाज, त्याला मित्रांनो आपल्याला 1 रुपया सुद्धा खर्चाची गरज नाही. आणि त्याचे देखील मित्रांनो एकच फक्त डीवॉर्मिंगच नाही मित्रांनो, पोटातील जंतच मरणार नाही, तर अनेक त्याचे फायदे देखील आहेत. तर मित्रांनो, आपण पहिले बघूया की जे जंत असतात शेळ्यांच्या पोटातील, ते जंतांचे प्रमाण शेळ्यांच्या पोटात वाढल्यावरती त्याचे आपल्याला काय दुष्परिणाम दिसून येतात, डीवॉर्मिंग न करण्याचे दुष्परिणाम आपल्याला काय दिसून येतात. तर मित्रांनो, पहिला दुष्परिणाम आहे शेळी ही वजन वाढ न करणे, शेळ्यांची वजन वाढ, बोकडांची वजन वाढ न होणे. शेळी ही चारा व्यवस्थित प्रकारे खात नाही. त्याचबरोबर शेळी ही गुंगल्यासारखी उभा राहते. शेळ्यांची मित्रांनो पोट खराब होते, पोट दुखते, त्यांना संडास लागते, जुलाबाची त्यांना लक्षणं दिसून येतात. आणि आणखीन मित्रांनो, जसं लहान मुलांना मित्रांनो पोटात जंत झाल्यावरती, तुम्हाला माहीत असेल लहान मुलांच्या पोटात हमेशा जंत होत असतात, त्याचप्रकारे शेळ्यांच्या पोटात देखील जंत झाल्यामुळे जसे लहान मुलांना लक्षण दिसतात ते शेळ्यांना सुद्धा लक्षण दिसतात. त्यांचे पोट दुखणे वगैरे मित्रांनो, ते चारा खात नाही, त्यामुळे मित्रांनो सगळ्यांमुळे शेळ्यांचं वजन वाढ हे थांबतं, बोकडांचं वजन वाढ हे थांबतं, वाढत नाही, त्यांची तब्येत खराब होऊन जाते. त्यामुळे डीवॉर्मिंग करणे आपल्याला खूप महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, जो आयुर्वेदिक इलाज आहे मित्रांनो मी तुम्हाला जो सांगणार आहे, घरगुती इलाज, तो आहे मित्रांनो कडुलिंबाचा पाला. मित्रांनो आणखी सुद्धा काही आपल्याला उपाय दिसून येतात घरगुती. त्यामध्ये पहिला आहे की जी कोरफड असते मित्रांनो ॲलोवेरा, ती कोरफड विस्त्यामध्ये भाजवणे आणि नंतर मग त्याचा जो गर असतो मित्रांनो मधला, तो शेळ्यांना खाऊ घालणे. दुसरा उपाय आहे मित्रांनो गुडवेल, जो गुडवेल असतो मित्रांनो तो शेळ्यांना खाऊ घालणे. आणखीन सुद्धा मित्रांनो काही अनेक उपाय आहेत. त्यापैकी मित्रांनो मला हा कडुलिंबाचा पाला हा उपाय खूप सुंदर, सोपा आणि मित्रांनो अतिशय पौष्टिक असा वाटला. कारण मित्रांनो जी कोरफड आहे ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळेलच असं नाही, आणि जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळेल हे असं कधी कधी होऊ शकत नाही. जसं जे गुडवेलसुद्धा आहे मित्रांनो तो सुद्धा आपल्याला जितकं प्रमाण पाहिजे तितकं प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेलच असे नसते. कारण मित्रांनो जे आपल्यापाशी शेळ्यांचे प्रमाण जर जास्त असेल, 20-25 शेळ्या असेल, तर इतका गुडवेल आपण कुठून आणायचा, इतकी कोरफड आपण कुठून आणायची. आणि मित्रांनो हे कोरफड वगैरे भाजून खाऊ घालणे हे मला खूप किचकट वाटतं, परंतु जर आपण लिंबाच्या पाल्याचा जर विचार केला मित्रांनो हा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो, कुठेही आपल्याला भेटू शकतो, अशी कोणतीच जागा नाही तिथे लिंबाचा पाला आपल्याला भेटत नाही. तर मित्रांनो याला सुद्धा मेहनत करायची सुद्धा काहीच गरज नाही. आणि मित्रांनो त्यातल्या त्यात शेळ्यांची एक वैरण सुद्धा मित्रांनो याने आपली होत असते. आपलं काय करायचं मित्रांनो, फक्त लिंबाचा पाला तोडून आणायचा आणि शेळ्यांपुढे टाकून द्यायचा.
शेळ्या याला खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो खातात। आणि मित्रांनो फक्त पालास नव्हे तर शेळ्या ह्या लिंबाच्या फाट्या ज्या असतात मित्रांनो आपण आणून टाकतो त्यांच्या पुढे, त्याची साल सुद्धा त्या तोंडाने काढून खातात। आणि मित्रांनो हे लिंबाच्या पाल्याचं फक्त डिवॉर्मिंगच नाही मित्रांनो, आणखी काही अनेक प्रकार दिसून येतात। तर त्यामध्ये आहे मित्रांनो शेळ्यांचं रक्त शुद्ध होणे, त्यांची पचनक्रिया ही सुधारणे, त्यांचे मित्रांनो रोगप्रतिकार शक्ती वाढणे, आणि आणखी मित्रांनो त्यांचे पोट साफ होणे, योग्य वेळेवर मांस दाखवणे, पोटातील पिलांची चांगल्या प्रकारे वाढ होणे, पिलं सशक्त पैदा होणे, शेळ्यांचं शरीर आहे मित्रांनो ते तंदुरुस्त बनणे, असे या प्रकारचे अनेक फायदे मित्रांनो लिंबाच्या पाल्याचे आहेत। फक्त डिवॉर्मिंगच नव्हे तर आपण डिवॉर्मिंगच्या नावाने जर लिंबाचा पाला शेळ्यांना खाऊ घातला त्यासोबत अनेक प्रकारचे पोटातील जंत मित्रांनो शेळ्यांच्या पोटात असतात, आणि अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, रोगजंतू विषाणू जीवाणू असतात, त्यांचा सगळ्यांचा नायनाट हा लिंबाचा पाला करून टाकतो। तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आयुर्वेदामध्ये लिंबाच्या पाल्याला खूप मोठं महत्व दिलेलं आहे, आणि त्याच महत्वाला लक्षात घेऊन आपण जर शेळ्यांना हे लिंबाचा पाला खाऊ घातला तर मला नाही वाटत मित्रांनो की कोणता रोग हिंमत करेल शेळ्यांजवळ येण्यासाठी। मित्रांनो शेळ्या हे अतिशय तंदुरुस्त या पाल्याने राहतात। तर मित्रांनो मी सुद्धा हप्त्यातून एकदा लिंबाचा पाल्याचे फुल वैरण मित्रांनो शेळ्यांना खाऊ घालत असतो। तर मित्रांनो मला वाटतं तुम्ही सुद्धा हा पर्याय हा उपाय करून बघा। तर मित्रांनो याने डिवॉर्मिंग शेळ्यांची दर हप्त्याला होतच असते, आणि त्याबरोबरच मित्रांनो अनेक रोगांचा नायनाट सुद्धा हा लिंबाचा पाला करत असतो। तर मित्रांनो प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर हप्त्यातील एक दिवस फिक्स करायचा आहे की ह्या दिवशी मला जर मित्रांनो मी जर सोमवार फिक्स केलेला आहे तर सोमवारी मला लिंबाचा पाला टाकायचा म्हणजे टाकायचा आहे। सकाळी मित्रांनो शेड वगैरे साफ केल्यानंतर लिंबाच्या पालाचे जे फुल वैरण मित्रांनो ज्याने शेळ्यांचं पोट सुद्धा भरेल मित्रांनो अशी वैरण आणून टाकून द्यायची मित्रांनो दावण्यामध्ये। आणि मित्रांनो नंतर आपल्याला जर वाटलं शेळ्यांचं पोट भरणार नसेल याने तर दुपारच्या वेळी आपण दुसरी वैरण दुसऱ्या चाऱ्याची टाकू शकतो। तर मित्रांनो तुम्ही हा पर्याय नक्की करून बघा, आणि हा पर्याय मित्रांनो खूप सोपा आणि उपायकारक आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला जे लाल कलरचं मित्रांनो सबस्क्राईब लिहिले ते दाबून सबस्क्राईब करा, जे घंटेत चिन्ह दिसतं मित्रांनो त्याला दाबा आणि त्याला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून मित्रांनो शेळी पालनासंबंधित व इतर शेतीपूरक व्यवसाय यांच्या संबंधित जेही माझ्याकडे नॉलेज असेल मित्रांनो ते मी त्याचा व्हिडिओ तयार करून जेव्हा मी यूट्यूबवरती अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याचा मेसेज येऊन जाईल। मित्रांनो लिंबाचा पाला शेळ्यांना खाऊ घाला आणि आपलं शेळी पालन हे तंदुरुस्त करा। तर चला मित्रांनो भेटूया एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।